Good morning, everyone. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण स्क्वेअर ऑफ थ्री डिजिट नंबरचा स्क्वेअर कसा काढायचा हे आपण बघणार आहोत. काल आपण 2 डिजिटचं बघितलं होतं. लक्षात आहे? तर तुम्ही काय करा, प्रॅक्टिस करा. बघा तुम्हाला किती सेकंदामध्ये ते काय करता आलं पाहिजे, तर स्क्वेअर करता आलं पाहिजे. आज बघा, आज समजा आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. कोणाचा? 3 डिजिट नंबर. मग ते घ्या 108. काय करायचं तुम्हाला? 108 चा स्क्वेअर करायचा. ठीक आहे? आता सगळे स्क्वेअर करणार, पण मी स्क्वेअर लिहित नाही. ठीक आहे? त्यांचा काय करायचं आपल्याला? स्क्वेअर करायचा. मग आता इथं 108 जे आहे हे कोणाला जवळ आहे, त्याचा बेस जो आहे तो काय काय स्क्वेअर करायचा? तुम्ही 100. त्याचा बेस काय स्क्वेअर करायचा? 100. बरोबर आहे? आता तुम्ही जेव्हा 108 आपण जो होल स्क्वेअर करतो बरोबर आहे, तेव्हा तुम्ही याला असं पण लिहू शकता, कसं? 100 + 8 होल स्क्वेअर. किंवा असं पण लिहू शकता, कसं? 110 - 2. ठीक आहे? ते असं पण लिहू शकता. परंतु इथं जे हा बेस काय करायचा आहे, पूर्ण 100 करायचा. 110 करायचा नाही. कोणाजवळ आहे? कोणत्याजवळ आहे? 100. बरोबर आहे? मग 100 आणि 108 चा फरक आहे 8 चा. इथे काय करा? +8, इथे -8. काय करायचंय? +8 - 8. बेस कन्सिडर केला 100. ठीक आहे? मग या दोघांमध्ये किती फरक आहे? 8 चा. एकदा +8 करायचा, एकदा -8 करायचंय. आणि मग काय त्या पद्धतीनुसार ह्या 8 चा वर्ग द्या, किती फरक आहे? 8 चा वर्ग किती? 64. आता 108 + 8 करा 116 गुणिले यांचा -8 करा 108 मधून 8 गेले, इकडे 100. आणि ह्या 100 ला नेहमी 100 ने करायचं, 100 100 कॅन्सल. मग हे किती आले इकडे तुमचे? 116 आणि हे किती? 64. म्हणजे हे इकडे झालं तुमचं 11764. समजलं कसं केलं? तर आता पहिल्या वेळेस एक दोन उदाहरणं तुम्हाला समजायला दर्शक कठीण झाली. बरोबर? जोपर्यंत मी तुम्हाला एक 5-6 उदाहरणं सांगेल नंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल, आणि नंतर तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता 100 200 उदाहरण सोडवून आले तर तुम्ही पण काही सेकंदामध्ये ते करून जाता. ठीक आहे? समजलं? चला नेक्स्ट. इथं कोणाचा स्क्वेअर करायचा आहे? समजा मी उदाहरण घेतलं 208. काय घेतलंय? 208 चा स्क्वेअर करायचा. आपलं स्क्वेअर दिसून येत नाही, +9 आपल्याला जास्त कोण होतो इथं. म्हणून इथं काय तुम्ही इथं बेस किती काय शोध करायचे? इथं 200. बरोबर आहे? इथं +8, इथं -8. काय केलं? इथं +8, इथं -8. म्हणजे 8 चा वर्ग दिला, 8 चा वर्ग 64. करा +8. 200 मध्ये 8 वर्ग किती? 216 गुणिले इथं 8 वाजा करा, 200 मधून 8 गेले 200. नेहमी भागिले किती करायचं? 100. हे 200 कटले, हे 200 कटले, 216 × 2 = 432 आणि हे 64. हे जे असेल 264. समजले? लक्ष द्या काय करायचं तर. चला पुढचा नंबर घेऊ. आता आपण फक्त मोठा घेऊ, 606. कोणाचा स्क्वेअर करायचं तुम्हाला? 606 चा. सांगा याचा बेस काय घ्यावा लागेल? 606 चा 600 किती घ्यावा लागेल? 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 = 600 + 6 =
आता
मी नंबर्स घेतो 115 काय काय तुम्हाला 115 चा नंबर घ्यायचा आहे तर 115 वर घ्यायचा हे महत्त्वाचं आहे पण इथे तुमचं वेगळे टिक लक्षात आहे किती बेस पकडायचा 100 115 कोणाला जवळ येतं 100 च्या जवळ येतं 100 ला प्लस 100 करा मायनस 100 करा ठीक आहे जो डिफरेंस आहे तो लिहून घ्या किती दिला प्लस 15 मायनस 15 त्याचा स्क्वेअर करा 225 आता सर तुम्ही म्हणता इकडे दोनच अंक पाहिजे इकडे दोनच अंक पाहिजे तोपर्यंत तुम्ही काय करा 3 लिहून घ्या 3 असला काय करायचं सांगा ठीक आहे तर आता करा याच्यामध्ये 15 आहे का 115 आणि 15 130 गुणिले 115 आणि 15 केले 100 भागिले 100 भागिले प्रत्येक वेळेस 100 करायचे हे 130 आणि किती 225 आता इथे एक गोष्ट महत्त्वाची की इथे डिजिट्सला किती पाहिजे दोनच पाहिजे शेवटला इकडे किती पाहिजे दोन हा जो एक आहे हा इकडे काय करायचा कॅरी कन्सिडर करायचा काय कॅरी म्हणजे हा दोन हा इकडे 130 मध्ये काय करायचा मिळवायचा हा दोन हात चालायचा 130 आणि 2 बरोबर 132 कळाले जर इथे 3 डिजिट्स आले तर इकडे 2 हा जो डिजिट्स आहे तो या इकडला प्रकार आल्यानंतर तो त्याच्यामध्ये काय करायचा ऍड करायचा समजले काय सांगितलं होतं आलं लक्षात ते थोडंसं वेगळं होतं नेक्स्ट आणखी एक उदाहरण घेऊ बघा क्वेश्चन नंबर 5 क्वेश्चन नंबर 5 मध्ये देऊ आपण 118 काय घ्यायचा आपला 118 चा स्क्वेअर सांग काय होईल प्लस 18 मायनस 18 हे तर काय आले पटकन तुम्हाला आता 7 ठीक आहे मग 18 चा स्क्वेअर काय 18 चा स्क्वेअर किती 324 ठीक आहे आता एक प्लस 18 करा मायनस 18 करा प्लस 18 केल्यावर किती होईल 136 गुणिले मायनस 18 केल्यावर 100 शंभर शंभर कॅन्सल शंभर भागे दिसायचं नाही हे 136 आणि 324 परंतु इकडे दोनच अंक पाहिजे म्हणजे इकडे दोनच घ्यायचे 24 हा जो काय 3 आहे हा याच्या प्लस करायचा 136 आणि 3 बरोबर 139 समजायले जर इकडे 3 अंक आले तर इकडे 2 घ्यायचे आणि हा जो अंक आहे इथला म्हणून आम्ही सुरू करू राहिला आहे बरोबर आहे 100 प्लेस डिजिट्स तो काय करायचा इकडे कॅरी घ्यायचा आहे म्हणजे हातचा घ्यायचा त्या अंकामध्ये मिळवायचा म्हणून तो अंक घ्यायचा समजायचं काय चाललंय तर ठीक आहे चला आता काय करू आपण हे 5 उदाहरण झाले आणखी काही उदाहरणं घेऊ महत्वाचे बघा हे म्हणू ठीक हे बघा तुम्ही 5 करून लिहू शकता चला बघा तुम्ही जितकी तुम्ही जास्त प्रॅक्टिस करता तितकं तुमचं फास्ट उदाहरण होईल काही सेकंद नाही आलं लक्षात चला आणखी काही उदाहरण सांगतो नंतर मग आपण डेसिमलचे बघणार आहोत इथं पाच क्वेश्चन नंबर 6 किती घेऊ 318 घेतो किती घेतो 318 318 चालतं किती ऍड करावं लागतील सांगा प्लस 18 बरोबर आहे मायनस 18 किती काय आहे याचा बेस किती घेतला आपण 300 318 पाच जवळ 300 प्लस 18 करायचं मायनस 18 करायचं जो डिफरन्स आहे त्याचा स्क्वेअर करायचा डिफरन्स स्क्वेअर 18 चा स्क्वेअर 324 तिसपर्यंत वर्ग पाठ करायचे मग एकदा प्लस करा एकदा मायनस करा 318 आणि 18 336 318 मधून 18 गेले 300 भागिले 100 हे 200 कटले 200 कटले ठीक आहे याचा गुणाकार बघा इकडे 3 सक 18 चला 1 3 3 9 ने 10 चला 1 3 3 9 ने 10 इकडे 324 हे दशांश सेम आहे नाही इकडे दोनच अंक घ्यायचे इकडे 3 अंक आले इकडे घ्यायचे दोनच म्हणजे किती 24 हा 3 हा इकडे टाकायचा 108 मध्ये 3 मध्ये लक्ष झाले 111 1008 येते 1008 मध्ये किती मिळवले 3 मिळवले मग किती होईल 1000 आले लक्षात इधर 1000 का 1000 आपण 3 ऍड केले 3 काय केले मी ऍड हे 3 काय केले करायचे कॅरी हाचे इकडे टाकायचे 1000 आपण 3 बरोबर 1000 11 आणि 24 फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की जर एखाद्या स्क्वेअरचा नंबर डिफरन्स असेल तर 3 डिजिट आला तर इकडे 2 घ्यायचे आणि हा जो 1 आहे हा काय करायचा आहे
एकदा प्लस आता करो माइनस आपण 100 ने बघितलं येणार कोणा काढते ऍड करायचे काय आता तुमच्या मार्क येत असेल सर काय करायचे तो 318 306 206 208 108 हे जवळचे घे बरोबर आहे आपण दुसरे पण मोठे घेऊ शकतो काय प्रॉब्लेम नाही आता मी काय करतो 495 करतो किती 7 नंबर 495 याची खालची स्ट्रिक पण शिकवली तुम्हाला आहे 495 बरोबर आहे सांगा हे कोणाला जवळ आहे 400 ला जवळ आहे का आता असं नाही करायचं प्लस 95 माइनस 95 हा 495 कोणाला जवळ आहे 500 ला किती 500 ला मग काय झालं 495 500 मध्ये किती फरक आहे 5 चा इथे करा तुम्ही प्लस 5 माइनस 5 प्लस 5 माइनस 5 त्या 5 चा स्क्वेअर लिहा त्या 5 चा स्क्वेअर किती 25 जो डिफरेंस आहे त्या डिफरेंसचा स्क्वेअर आहे लक्षात घ्या तुम म्हणता सर इथे 18 होतं तुम्ही 18 चा स्क्वेअर घेतला बरोबर आहे इथे 95 आहे इथे 95 चा स्क्वेअर हां डिफरेंस किती आहे 5 चा इथे डिफरेंस किती होता 18 चा मी काय घेतलंय 5 बरोबर आहे 5 चा वर्ग 25 आता एकदा 5 प्लस करा एकदा माइनस करा मग काय होईल प्लस केल्यावर 495 5 500 5 वजा करा 490 भागिले 100 करा 2 शून्य कॅन्सल होते हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले 5 9 काय काय करा 5 शून्य शून्य 5 9 45 44 4 5 4 20 संख्या 24 आणि 25 काय येते म्हणजे 24502 काय कळले लक्षात आलं काय केलं आपण समजलाय चला नेक्स्ट चेक करायचं तुम्ही मला बरोबर आहे का नाही नंबर 8 कोणतं उदाहरण घेऊ आता बघा सगळ्यात महत्त्वाचं क्षेत्रफळ खूप जवळ आणि क्षेत्रफळ खूप म्हणजे खूप जवळ असणार किती आपण 208 म्हणजे 208 108 म्हणजे 108 आणि पंचांना जर तुम्ही 500 जवळ घेतलं आता जर समजा असं मध्यांची संख्या आली मध्यांची किती समजा झाले 456 किती आला 456 तर काय 456 आता मी एक लक्ष द्या तुम्ही इथे जो बेस आहे जर 400 घातला 56 प्लस 56 माइनस मोठं होईल बरोबर आहे जर 500 बेस घातला तर 500 त्याच्यामध्ये 56 मध्ये किती 44 चा फरक आहे 44 प्लस 44 माइनस खूप आवाज आहे म्हणून तुम्ही इथं असं पण करू शकता 150 250 350 450 हा पण बेस घेऊ शकता जसं आपण 100 200 400 500 300 असा घेतला तसा मधला पण घेऊ शकता 150 250 50 च्या पटीत बेस घेऊ शकता तुम्ही कळलंय याचा बेस किती घ्यायचा 450 याचा बेस किती घ्यायचा 450 समजले आता 450 आणि याच्यामध्ये किती फरक आहे 456 मधील 6 चा प्लस 6 मायनस 6 त्याचा स्क्वेअर लिहा किती 36 बरोबर आहे प्लस 6 करा 456 मध्ये 6 मिळवा किती होतील हां इथं इकडे करतो जर 36 456 काय 56 चा 462 गुणिले वजा 6 करा 400 किती 50 ठीक आहे भागिले किती करायचं तुम्हाला 100 आता मी प्रश्न आहे महत्त्वाचे हा शून्य काढला हा शून्य काढला याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इथं बसणार नाही थोडंसं मी तुला सांगते पहिल्यापासून मी लक्ष द्या किती घेतला होता मी कोणता नंबर घेतला होता 400 किती घेतला होता मी 456 बघा लक्ष द्या परत पहिल्यापासून सांगतो इथं तुम्ही 450 ला बेस घेऊ शकता म्हणून इथं काय प्लस 6 मायनस 6 मग त्या प्लस 6 मायनस 6 त्याचा स्क्वेअर करा 6 चा 36 प्लस 6 करा 456 मध्ये 6 मिळालं 462 गुणिले वजा 6 करा 450 भागिले किती करणार 100 ठीक आहे चला इकडे किती 36 इधर हा शून्य कटला हा शून्य कटला ह्या 10 ना भाग करायचा 45 ला किती येईल 462 गुणिले 4.5 हा पॉइंट आहे 4.5 इतका मोठा करायला ठीक आहे आता या दोघांचा गुणाकार करायचा याला पण आपण पुन्हा शॉर्टकट असे वापरू शकतो 465 गुणिले 9/2 4.5 म्हणजे किती 9/2
दोन यांचा यांचा एक काय गुणाकार करा बे 1 बे बे 2 4 बे 3 6 बे 1 2 आता 9 ला गुणाकार करू शकता 9 1 9 9 3 27 7 2 9 2 11 11 2 20 आणि इकडे 36 207936 समजलंय आलं का लक्षात जर समजा इथं खूप डिफरन्स असेल शतक मधला तर तुम्ही ते 450 म्हणून बेस घेऊ शकता अशा उदाहरणात तुम्हाला काय करावं लागेल जराशी प्रॅक्टिस करावी लागेल ठीक आहे प्रॅक्टिस केल्यावर तुम्ही काही सेकंदामध्ये 5 ते 7 सेकंदामध्ये तुम्ही याचं उत्तर काढू शकता आलं का लक्षात चला आता मी याचं कशा ट्राय करू शकतो तुम्हाला समजणार नाही फास्ट केल्यावर आलं लक्षात म्हणून मी तुम्हाला आणखी काही उदाहरणं सांगतो बघा प्रॅक्टिस म्हणून खूप गरजेचं आहे मी तुम्हाला उदाहरण पण देणार आहे होमवर्कला ठीक आहे चला घ्या आता आठ आहे आणखी दोन सांगतो बरोबर नऊ नऊ उदाहरण दोनशे बावीस काय करायचं तुम्हाला 222 चा वर्ग करायचा 222 चा वर्ग करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल 200 बेस घ्यावा लागेल मग इथं काय करायचंय प्लस 22 मायनस 22 ठीक आहे चला करा डिफरन्स किती आहे प्लस मायनस 22 चा मग 22 चा वर्ग करा 22 चा वर्ग किती 484 22 चा वर्ग किती 484 त्याच्यानंतर प्लस 22 करा मायनस 22 करा 222 मध्ये 22 मध्ये 244 वजा 22 तिरे 200 भागिले किती करायचंय 100 हे 200 निघते हे 200 निघते यांचा गुणाकार करा 244 गुणिले 2 288 484 एकच गोष्ट महत्त्वाची जर इकडे तीन अंक असतील तर याच्यातला एक जो आहे हा काय करायचा इकडे कॅरी करायचा काय करायचा हा हा काय करायचा इकडे कॅरी करायचा इथं लक्ष द्या हा प्रकार किती 244 गुणिले 2 बरोबर 488 किती होईल 488 200 दुप्पट 400 44 दुप्पट 88 हा जो काय 4 आहे हा कॅरी करायचा बरोबर आहे इकडे किती 84 488 मध्ये 4 जोडले 492 किती आले 492 समजले इथे गुणाकार मध्ये धरून थोडीशी प्रॅक्टिस आहे तो होऊन जाईल ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ 588 किती 588 नंबर 10 हे लास्ट उदाहरण म्हणून जर तुम्ही प्रॅक्टिस करा किती आता किती 588 588 ला काय करावं लागेल सांगा 588 कोणा बेस किती घ्यावा लागेल 600 घ्यावा किती 600 ला जवळ 588 मग इथं किती प्लस 12 मायनस 12 588 600 ला किती फरक आहे 12 प्लस मायनस 12 करायचं वरी 12 खाली 12 ठीक आहे करा 12 स्क्वेअर 144 ठीक आहे इकडे प्लस 12 करा मायनस 12 करा 488 मध्ये 12 टाकला म्हणजे किती 600 गुणिले मायनस 12 करा 588 मधून 12 वजा करायचे बघा 8 मधून 2 गेले 6 8 मधून 1 गेला 7 5 ला 5 भागिले 100 हे 200 कटले 200 कटले 6 6 36 44 3 साई 70 42 अधिक 45 44 4 6 5 30 आणि 4 34 ठीक आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा 144 याच्यातला हा जो वन आहे हा इकडे काय करायचा आहे कॅरी करायचा आहे ठीक आहे म्हणजे इकडे 44 3457 हा प्लस एक इकडे केला ठीक आहे एकच गोष्ट महत्त्वाची बेस जो आहे तो बेस व्यवस्थित कन्सिडर करायचा तर 500 ला जवळ असेल तर 500 600 ला जवळ असेल तर 600 आणि जर समजा 450 ला जवळ असेल तर 450 मधल्या जवळ 50 च्या पुढे तुम्ही बेस घेऊ शकता आणि इथं तीन अंक आले दोनच अंक ठेवायचे एक अंक इकडं खालचा ठेवायचा बस एवढंच या याच्यामध्ये काय महत्त्वाचं आहे आता मी तुम्हाला होमवर्कला उदाहरण देतो काय होमवर्कला पटकन काय करायचं 10 उदाहरणं लिहून घ्या तुम्ही जिथे होते आणि त्यांचं उत्तर जे आहे तुम्हाला आत्ता मी वॉट्सअपमध्ये सांगितलं तरी चालेल किंवा पेजवर करून व्हॉट्सअपवर टाकलं तरी चालेल आणि होमवर्कच्या वैद्यक केलेलं दाखवलं होमवर्कच्या वैद्यक ते तर
दिले तासू द्या बघा फास्ट 10 मिनिटांमध्ये मी लिहून द्या फक्त ही गोष्ट बरोबर चला 392 चला नंबर 2 206 507 चला बरोबर सगळ्यांचा बरोबर इथं 4 908 चा वर्ग नंबर 5 387 चा वर्ग 6 889 चा वर्ग 7 156 चा वर्ग 8 344 चा वर्ग 9 659 चा वर्ग आणि 10 992 चा वर्ग आला लक्षात हे 10 उदाहरण आहे की तुम्हाला कोणता एक गोष्टी करायची ठीक आहे व्यवस्थित घेऊन घ्या बघा आता आपण स्क्वेअर ऑफ डेसिमल नंबर्स बघणार काय स्क्वेअर ऑफ डेसिमल नंबर डेसिमल मध्ये जर एखादे नंबर्स असतील तर त्यांचा स्क्वेअर कसा करायचा ठीक आहे याच्यामध्ये दशांश खूप महत्त्वाचा असतो त्यांचा दशांश कुठे अरेंज करायचा ठीक आहे चला बघा फर्स्ट एक्झाम्पल अत्यंत सोपे उदाहरण पासून सुरुवात करतो ते लक्षात घ्या 0.1 दशांश झाले का बघा बसले दशांश झाले 0.1 चा स्क्वेअर ठीक आहे 0.1 चा स्क्वेअर करायचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे 1 चा स्क्वेअर काय 1 1 चा स्क्वेअर 1 एक गोष्ट लक्षात ठेवायची आफ्टर डेसिमल किती नंबर्स आहेत बघायचे दशांश नंतर किती अंक येतात 1 बरोबर आहे मग इकडे दशांश नंतर 1 अंक असेल तर शेवटला त्याच्या दुप्पट अंक असले पाहिजे 1 केले पट किती 2 ठीक आहे एकदा हा आहे आणि दुसरा अंक नंबर 0 घ्यायचा 0.2 पुन्हा एक म्हणजे 0.1 चा स्क्वेअर काय झाला 0.01 समजले ठीक आहे चला असे भरपूर झाले नंबर 2 आला 0.2 चा स्क्वेअर 0.2 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर करा 4 दशांश नंतर किती अंक आहे 1 म्हणजे इकडे 2 असले पाहिजे इकडे 1 आणखी एक नाही म्हणून 0 वाटून घ्यायचा मग पॉइंट द्यायचा आणि पॉइंटच्या एकही अगोदर 0 असतो म्हणून तो 1 होता कळले नेक्स्ट 0.3 3 चा स्क्वेअर 9 पॉइंट द्यायचा किती अंक आहे 1 म्हणजे इकडे 2 अंक असतो द्यायचे बरोबर आहे 1 दुसरा अंक आहे म्हणून 0 घेतला मग पॉइंट पॉइंटच्या अगोदर पुन्हा आहे 0 ठीक आहे असं चालू द्यायचं बघा 0.4 चा स्क्वेअर सांगा आता 4 चा स्क्वेअर माहिती तुम्हाला किती 16 4 चा स्क्वेअर किती 16 पॉइंट नंतर एक अंक आहे की 2 अंक असले पाहिजे मग ऑलरेडी 2 अंक आहे आता इथे 0 घेत गरज का नाही इथे 2 अंक नव्हते इथे बघा म्हणजे इथे 0 घेतला मग आता इथे ऑलरेडी 2 अंक आहे म्हणजे फक्त पॉइंट नाही पण पॉइंटच्या अगोदर 0 घेत असते 0.16 काय आहे नंबर 5 इतर 0.5 चा स्क्वेअर ठीक आहे आता इथे किती होऊन जाईल डायरेक्ट 0.25 समजले हे कसं करायचं का चला आता असं तुम्ही काय करायचं आता 0.1 0.2 0.3 आहे ना आता तुम्ही 0.6 चा स्क्वेअर करायचा 0.7 चा स्क्वेअर करायचा 0.8 चा स्क्वेअर करायचा असं कुठपर्यंत जायचं 30 पर्यंत जायचं कुठपर्यंत जायचं 30 पर्यंत कसं जात खूप वेळ पर्यंत जायचं ठीक आहे चला मी तुम्हाला परत सांगतो 3 पर्यंत जाऊ आपण किती पर्यंत 3 पर्यंत हे काय आलं तुम्हाला आता मी नेमकं सांगतो तुम्हाला नेमकं करायचं काय कसं करायचं मी सांगणार नाही बघा इथं काय करणार तुम्ही 0.5 आलं ना 0.6 चा वर्ग 12 चा वर्ग कोणतं तुम्हाला 0.6 चा वर्ग 6 चा वर्ग 36 दशांश नंतर 2 अंक 1 1 कळले 0.7 काय होईल 0.7 चा वर्ग 0.49
Ya, ayo beli semuanya.
दशांश किती काय घेतलं 2 म्हणजे वर घेतले एक नंतर जे परफेक्ट स्क्वेअर नंबर होईल तिचा इथं 4 अंक असले पाहिजे किती अंक असले पाहिजे 4 1 2 तिसरा नाही म्हणून 0 चौथा नाही म्हणून 0 मग दशांश द्यायचा दशांश आपण पुन्हा एक करायचा 0 म्हणजे 0.04 चा स्क्वेअर किती होईल 0.0016 लक्षात येते दोन अंक असले दशांशानंतर त्या संख्येचा वर्ग करायचा त्या संख्येला दशांशानंतर जर दोन अंक असले तर तिचा वर्ग केल्यावर ती परफेक्ट स्क्वेअर नंबर होते आणि मग तिचा दशांशानंतर किती अंक असले पाहिजे 4 दुप्पट करायचे तर जेवढे अंक त्याचे दुप्पट अंक दशांशानंतर इकडे असले पाहिजे ठीक आहे नेक्स्ट हे पहिलं उदाहरण आता दुसरं सिरियल नंबर आपण कोणते घेतो सांगतो तुम्हाला ठीक आहे इधर 0.16 0.16 याचा स्क्वेअर सांगा तुम्हाला 60 चा स्क्वेअर माहिती सांगायला किती 256 दशांश नंतर किती अंक आहे 2 म्हणजे इकडे किती असले पाहिजे 4 तर मी इथे 3 आहे 1 2 3 चौथा अंक अगोदर एक इकडे 0 आलेला आहे ठीक आहे मग ते 0 च्या अगोदर पुन्हा एक दशांश घेतला दशांश अगोदर पुन्हा एक दशांश 0 आलेला ठीक आहे चला समजलं नेक्स्ट 5 उदाहरण घेतले नंतर पुन्हा पुढचे 5 घेऊ आपले सिरियल नंबर आहे समजले का तुम्हाला चला इथे कोणती संख्या घेऊ 0.9 किती 90 चा स्क्वेअर सांगा 90 चा स्क्वेअर किती 19 चा वर्ग 361 किती अंक येतात त्यानंतर 2 इकडे 4 असला पाहिजे 3 आणि इथे 0 द्यायचा इथे पॉइंट द्यायचा पॉइंटच्या अगोदर नेहमी पुरा एक काय करायचं 0 वाटायचं ठीक आहे नेक्स्ट इथं 0.28 चा स्क्वेअर 28 चा वर्ग किती 784 28 चा वर्ग किती 784 दोन अंक येते म्हणजे इकडे 4 असले पाहिजे 3 चौथा पॉइंट 0 कळले चला इथं बघा आता लास्ट उदाहरण इथं 5 इथं घेतो मी 0.07 चा स्क्वेअर 0.07 चा स्क्वेअर फक्त 7 चा स्क्वेअर किती 49 दशांश नंतर इथे 2 अंक आहेत इथे 4 अंक आहेत आणि दहावा घेतला किती 2 आहे 1 2 तिसरा नाही म्हणून 0 चौथा नाही म्हणून 0 इथं पॉइंट द्यायचा 4 अंक आले आणि पॉइंटच्या अगोदर परत 0 आले समजायला कसं की स्क्वेअर केलं तर उत्सोप आहे पण हे माहीत असणं गरजेचं आहे ठीक आहे आता बघा इथं जर नंबर तुम्ही परफेक्ट स्क्वेअर नंबर केलं बरोबर आहे त्या परफेक्ट स्क्वेअर नंबरचा डेसिमल चा आफ्टर डेसिमल काय येतात फक्त इव्हन नंबर्स येतात जोड्या जोड्या येतात असं काही नसतं दशांश नंतर परफेक्ट स्क्वेअर नंबरचा दशांश नंतर 5 अंक येतं 6 अंक येतं 5 अंक येतं 7 येतं 3 येतं असं काही असू शकत नाही दशांश नंतर म्हणजे इथं सम संख्या असतात काय असतात सम संख्या असतात ठीक आहे चला आता दोन झाले तिसरे घेऊ दशांश दशांश नंतर 3 अंक असतात मग आपण तर थांबा ठीक आहे चला बघा समजा असा अशी संख्या दिली तुम्हाला 0.013 चा स्क्वेअर काय आफ्टर डेसिमल थ्री डिजिट्स आहेत 3 1 2 3 काहीच नाही दशांश नाही असं ग्रेस धरा आणि 13 अंकामध्ये करा किती 169 169 त्या नंतर 169 दशांश नंतर किती अंक आहे 3 जेव्हा दशांश नंतर एक अंक होता तेव्हा परफेक्ट स्क्वेअर नंबरचा इकडे किती घेतले होते आपण 2 जेव्हा दशांश नंतर ज्या संख्येचा वर्ग करायचा तिथे 2 अंक असतील तेव्हा इकडे किती घेतले 4 आता जर 3 असतील तिकडे घ्यायचं 6 दशांश ज्या संख्येचा वर्ग करायचा आहे त्या दशांशानंतर जेवढे अंक असतील त्याचे दुप्पट अंक तिचा वर्ग केल्यावर त्या परफेक्ट स्क्वेअर नंबरचे असले पाहिजे कळले चला इथं 3 इकडे 6 असले पाहिजे इथं 1 2 3 चौथा नाही म्हणून 0 पाचवा नाही म्हणून 0 सहावा नाही म्हणून 0 पॉइंट हा 0.013 चा स्क्वेअर कळले ठीक आहे वर्ग करताना दुप्पट अंक करायचे इथं आणखी एक उदाहरण घ्यायचे 0. किती 0.105 चला 105 चा वर्ग स्ट्रिक्ट बघितले आपण सांगा 105 चा वर्ग काय 5 चा वर्ग लिहायचा इथे किती
25 10 चा पूर्ण संख्या 11 11 गुणिले 10 110 हा झाला 105 चा वर्ग दशांशानंतर 3 आणले तर 6 असले पाहिजे 3 ची दुप्पट 6 इकडे किती झाले 5 सहावा अंक नाही म्हणून दशांश इकडे 0 कळले ठीक आहे चला नेक्स्ट इथं आणखी एक उदाहरण घेतो 0. किती 071 युनिट प्रश्न आपण आपल्याला कधी तुम्हाला शिकवले कसे काढायचे काय करायचे 1 चा स्क्वेअर 1 एज इट इज 7 ची दुप्पट 14 ला 4 कॅरी 1 7 चा स्क्वेअर करायचा 49 आणि 1 50 ठीक आहे इकडे 3 आले इकडे 6 असले पाहिजे 4 केले 1 2 3 4 5 आणि 0 6 आणि 0 जायचा इथं पॉइंट आणि 0 हा करायचा स्क्वेअर काय जितके अंक असतील त्याचे दुप्पट अंक काय करतो आता आणखी एक उदाहरण घेतो बघा 0.0009 तुमचे उदाहरण दशांश नंतर किती अंक आहेत बघा 1 2 3 4 किती येतं 4 आता या 4 अंक आहेत वर्ग केला दशांश नंतर किती अंक असायला पाहिजे 8 9 चा वर्ग करा 9 चा वर्ग 81 आणि इकडे 8 अंक पाहिजे 1 2 3 4 5 6 7 8 दशांश काय वाचत आहोत 0.009 चा स्क्वेअर काय होईल एवढा समजले खूप महत्त्वाचं बरं काय नेक्स्ट इथे 0.00004 आणि इथे मी घेतोय 8 चा स्क्वेअर आता बघा आता किती अंक 5 अंक आहेत दशांशानंतर इकडे अंक किती यायला पाहिजे 10 कळलं 8 चा वर्ग करा 64 10 अंक पाहिजे तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 पॉइंट हे 0 काय रे जर 4 अंक असतील तर इकडे वर्ग केले तर 8 असले पाहिजे तर 5 असतील तर इकडे 10 दुप्पट असले पाहिजे 3 असले तर 6 2 असले तर 4 1 असला तर 2 कळले ठीक आहे हे जी व्यवस्थित काय करा तुम्ही प्रॅक्टिस करा याची पण प्रॅक्टिस तुम्ही मनामध्ये उभा घेऊन करू शकता आणि सुरुवातीला मी जर फाइंड द स्क्वेअर ऑफ इंटिजर नंबर्स त्याची काय करा तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा घरी काय करायचं कशी प्रॅक्टिस करायची तुम्ही कोणत्याही मनामध्ये नंबर घ्यायचे 3 अंकी त्याचा काय करायचे 10 संख्या घ्यायचे अगोदर फास्ट 10 संख्या घ्यायची त्याचे 10 चे वर्ग करायचे अगोदर काय बघायचं चुकायचं काय काय सगळे बघायचे आणि नंतर परत तुम्ही काय करू शकता गुणाकार करून बघू शकता किंवा कॅल्क्युलेटरचा वापर करून ते बरोबर आहे का नाही चेक करू शकता किंवा तुमच्या आई वडिलांना तुम्ही चेक करायला पण सांगू शकता मोठा बहीण भाऊ कोणी असेल पण जोपर्यंत तुम्ही अशा 3 अंकांसाठी जोपर्यंत तुम्ही 100 2 अंश उदाहरणार्थ सुरुवात नाही तोपर्यंत तुम्हाला फास्ट कॅल्क्युलेशन करता येणार नाही फास्ट स्क्वेअर काढता येणार नाही तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही एकदम फास्ट काढता आलं लक्षात ठीक आहे चालते व्यवस्थित घ्या उद्या आपण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर रूट काढण्याचे जे काही ट्रिक्स आहेत ते काय करणार उद्या बघणार आहोत.